ऐश्वर्या केडेकर दीपवाहिनी मध्ये तुमचं स्वागत। सुरुवात करूयात बातमीपत्राला, त्याआधी पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। मुंडण करत शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध, माजी आमदार संजयराव कदम यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। रोहा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न, आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती खबरदारीच्या उपाययोजना। खेड शहरासह ग्रामीण भागात फैलावलेली डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यात यश, मात्र खबरदारीच्या उपाययोजना राहणार सुरू। आणि लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेसाठी स्मार्ट टीव्ही भेट स्वरूपात वितरित। आणि आता सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी हाती लागलीये। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय। मराठा आरक्षणाचे पडसाद आता खेड मध्ये उमटायला सुरुवात झालीये। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 9वा दिवस, तरी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत खेड मधून मराठा समाज आता रस्त्यावर उतरलाय। खेड मध्ये माजी आमदार संजयराव कदम यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत खेड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी उपोषणकर्त्यांनी स्वतःच मुंडण करत शिंदे फडणवीस आणि पवार सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केलाय। आरक्षणाबाबतची सातत्याने बदलणारी ही सरकारची भूमिका, याच्या विरोधात मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करून त्याच्यामध्ये सुरू आहे त्यांचं, आणि त्या उपोषणाला पाठिंबा देत असताना काही मराठा समाजातले नेते मराठ्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं असंतोष पसरवत आहेत। मराठ्यांना आंदोलन देत असताना मराठा समाजाबाबतची जी भूमिका मांडली पाहिजे, त्याच्याऐवजी कुणबी समाजाचं आमची रोटी बेटी चालत नाही। कुणबी समाजाला कुणबी म्हणून म्हणायचं, आजी कुणब्या म्हणून त्यांना त्याच्यामध्ये हिणवायचं। त्याच्यापूर्वी मुस्लिमांना सुद्धा अपशब्द वापरून त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या बाबत लांड्या वगैरे असे शब्द वापरून त्यांच्याबाबतची केलेली भाषणं, आणि म्हणजे सगळं केल्यानंतर नेत्यांच्या बाबत समाज चिरलेला आहे। समाजाला आरक्षण देत असताना आम्ही कुठलं त्याच्यामध्ये आरक्षण मागत नाही, पण गोरगरीब जो मराठा आहे, शेतकरी वर्गातला जो मराठा आहे, ज्याला आरक्षणाची गरज आहे, अशाचीच मागणी गरीबाच्या करता मागणी करतात। मनोज जरांगे पाटील स्वतः त्याच्यामध्ये उपोषण करतात, पण काही नालायक नेते आज त्या ठिकाणी आरक्षण मिळत असताना, आरक्षण तोंडावरती असताना, सरकार त्याच्यामध्ये येऊन गाठीभेटी घेत असताना आज ते मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये खोडा घालतात, त्यांचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो। आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तहसीलदार कार्यालयामध्ये खेडच्या तमाम मराठा समाजाचे बांधव आणि ह्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे जे इतर समाजातले जे बांधव आहेत, ते सर्व मोठ्या संख्येनं आज खेडमध्ये जमा झालेले आहेत। आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन घेतलेलं आहे, त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याबाबत खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांना निवेदन सादर केलंय। सकल मराठा समाजाच्या वतीने अंतरावली सराटी जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गेले 8 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले। दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ही ढासळत चालली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने 4 नोव्हेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे आता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचं या निवेदनात म्हटलंय। यावेळी त्यांच्या सोबत शहर प्रमुख ऋषिकेश कानडे, विनय माळी, नंदू साळवी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं या संदर्भात आमरण उपोषणाला बसलेले आहेत। एक चळवळीतला कार्यकर्ता इथं उपोषण करतोय, आणि आमच्यासारखा सामाजिक चळवळीत काम करणारा कार्यकर्त्याला हे अस्वस्थ करणार आहे। आज त्यांनी जीवाची बाजी या ठिकाणी लावलेली आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी, या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी येत्या 4 तारखेला शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही लाक्षणिक उपोषण करत आहोत, आणि मनोज जरांगे आणि सकल मराठा समाजाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवत आहोत। या संदर्भात विधानसभा आणि संसदेचं विशेष अधिवेशन बोलावं
आणि त्या ठिकाणी 50% वरचा आरक्षणाचा ठराव संमत करावा आणि घटनात्मक आरक्षण या समाजाला मोठा टिकणार आरक्षण या ठिकाणी द्यावं अशा पद्धतीची मागणीसाठी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसत आहोत। मला सर्व मराठा समाजाला आणि सर्वच मराठा बांधवांना पाठिंबा देणाऱ्या सर्व घटकातील समाजांना या ठिकाणी आवाहन आहे कि मराठा समाजाच्या मराठा समाजामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतो आणि म्हणून या समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण बहुसंख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपस्थित राहावं एवढं एक आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। धन्यवाद। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय। ठिकठिकाणी जाळपोळ सुरू असल्यामुळे लांब पल्ल्याच्या एसटी बसेस आता बंद करण्यात आल्यात। खेड बसस्थानकातून लातूर आणि अंबाजोगाईकडे जाणाऱ्या एसटी बसच्या सर्व फेऱ्या या बंद करण्यात आल्यात। लांब पल्ल्याच्या एसटी बसच्या फेऱ्या या बंद झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली असताना एसटीला देखील आर्थिक फटका बसल्याची माहिती एसटी महामंडळ विभागाने दिली आहे। तर रोहा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पार पडली आहे। तालुक्यातील काही भागात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर आंदोलन होतंय, तसेच उपोषण आणि रास्ता रोको पाहता या सर्व घडामोडींचा उद्रेक होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, सर्व धर्म प्रतिनिधी, तंटामुक्त अध्यक्षांची एकत्रित बैठक घेण्यात आली आणि याची माहिती यावेळेस देण्यात आली। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड शहरासह ग्रामीण भागात फैलावलेली डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्याच्या तालुका आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना अखेर यश आले। साथ आटोक्यात आली असली तरी सर्वेक्षणाची मोहीम ही सुरू राहणार असल्याचं यावेळेस सांगण्यात आले। तसेच डास प्रतिबंधात्मक फवारणी देखील सुरू राहणार आहे। शहरात फैलावलेल्या डेंग्यू साथीने तालुका आरोग्य विभाग आणि नगर प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली होती, मात्र आता आरोग्य यंत्रणांच्या शर्थीच्या प्रयत्नाने शहरासह ग्रामीण भागात फैलावलेली डेंग्यूची ही साथ आता आटोक्यात आणण्यात यश आले। साथ नियंत्रणात आणली असली तरी देखील त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील खबरदारीच्या उपाययोजना या सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। 1 नोव्हेंबर 2023 रोजी म्हैसोंडे गणेश मंदिर येथे दापोली तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायत सदस्य वर्षा विकास शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश जोशी सेवाभावी संस्थेच्या मानव सेवा उपक्रमास रुग्ण उपयोगी साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले। यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या सोबत ऋषिकेश गुजर, शांताराम पवार, साधना बाळासाहेब बोत्रे, नरेंद्र करमरकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। 2 नोव्हेंबर 2023 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन्स दयानंद कासारे यांच्या सौजन्याने खेड शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 या शाळेसाठी स्मार्ट टीव्ही देण्यात आले। तरी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता यावे या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, खेड पंचायत समितीचे अधिकारी इसुरे, शिक्षण विस्तार अधिकारी बाईत, दयानंद कासारे यांची पूर्ण फॅमिली उपस्थित होती। शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होतं। पालक प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी लायन्स क्लबचे यावेळेस आभार मानले आणि मुलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या स्मार्ट टीव्हीचा वापर भविष्यातील शिक्षणासाठी योग्यरित्या होईल अशी ग्वाही देखील या शिक्षकांनी दिली। या कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन्स रोहन विचारे, उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले, सचिव सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, लायन्स माणिक लोहार आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवतेज आरोग्य सेवा संस्था, एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार योगेशदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला बचत गटासाठीचा बांबूपासून पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवण्याचं प्रशिक्षण उद्घाटन सोहळा हा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। उद्घाटन प्रसंगी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती अण्णा कदम, शंकर कांगणे, तालुका प्रमुख सचिन घाडगे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, योगिता डेंटल कॉलेजच्या डीन हेमांगी पोळ, माजी सभापती सुप्रिया पवार, अपर्णा नक्षे, दर्शन मोरे, महिला आघाडी संघटक माधवी गुटाला यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि प्रशिक्षणार्थी 200 महिला उपस्थित होत्या। कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल भरणी
यांच्या वतीने संस्थेचे सेक्रेटरी ऍडव्होकेट टूलर डफळे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी रजिस्टर्ड बेळगाव आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या मार्फत शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ऍडव्होकेट टूलर डफळे यांचा राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. म्हणून नवभारत हायस्कूलचे प्राचार्य सुनील सोनावणे आणि त्यांचे सहकारी शिक्षकेतर आणि शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.